पर्यटन स्थळांपैकी एक असलेला आमरेला धबधब्यामधून पाणी सोडण्यात आले असून आमरेला धबधब्याचं विहंगमय दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणारा आमरेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरिकांसह इतर पर्यटकांनी केली होती. शनिवारी व रविवारी आमरेला फॉल धबधब्याचं दर्शन पर्यटकांना घडणार असून त्यामुळे विकेंडच्या सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना देखील आमरेलाचं विहंगमय दृश्याचा नजारा बघायला मिळणार आहे. भंडारदरा धरण शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता भंडारदरा धरणामधून होणाऱ्या पाण्याची आवक व वरिष्ठांच्या आदेशानुसार आमरेला धबधब्यातून 218 क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती उपलब्ध होत आहे. तूर्त जरी भंडारदरा धरणाच्या आमरेला धबधब्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी हा धबधबा प्रत्येक शनिवारी व रविवारी सुरू करण्यात यावा अशी मागणी पर्यटक व शेंडीगावच्या नागरिकांनी केली आहे. धरणाच्या पाणलोटामध्ये पावसाचं प्रमाण जरी जेमतेम असलं तरी शनिवारी संध्याकाळी मात्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गत 24 तासात भंडारदरा धरणात 29 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 11,039 दशलक्ष घनफूट क्षमता असणारा भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून 609 व वीज निर्माण केंद्रातून 820 क्युसेसने पाणी प्रवारा नदीमध्ये सोडण्यात आले आहे. जनसंवाद चॅनलसाठी भंडारदरा प्रतिनिधी विलास तुपे राजूर.